नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आपण इयत्ता 8वी मध्ये आला आहात। 8वी मध्ये तुम्हाला एकूण 6 विषय शिकायचे आहेत। यामध्ये आपला गणित एक महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाबद्दलच आता आपण माहिती बघणार आहोत। इयत्ता 8वी गणित यामध्ये दोन भाग आहेत। विभाग 1 मध्ये तुम्हाला एकूण 9 प्रकरण आहेत आणि विभाग 2 मध्ये तुम्हाला 10 पासून 17 पर्यंत म्हणजे 8 प्रकरण आहेत। तर विभाग 1 मध्ये आपण पहिल्या 9 प्रकरणांचा अभ्यास आपण करणार आहोत। ही 9 प्रकरण जी आहेत त्यातलं पहिलं प्रकरण आपलं आहे परिमेय व अपरिमेय संख्या। तर या परिमेय व अपरिमेय संख्याबद्दल इयत्ता 7वी मध्ये आपण माहिती पाहिलेली आहे। यामध्ये नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपणास माहित आहे। पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या संख्या आपणास माहित आहेत। आता नैसर्गिक संख्या म्हणजे नेमकं काय, तर 1 पासून सुरू होणाऱ्या आणि पुढं अनंत असणाऱ्या संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या, हे आपणास माहित आहे। याप्रमाणेच पूर्ण संख्या म्हणजे त्यांची सुरुवात शून्यापासून होते आणि पुढं त्या अनंत असतात, तर अशा पूर्ण संख्या, त्याचबरोबर पूर्णांक संख्या यांची सुरुवात ही शून्यापासून होते आणि संख्यारेषेवर दोन्ही बाजूला ह्या अनंत असतात, हे आपणास माहीत आहे। संख्यारेषेचा अभ्यास आपण इयत्ता 7वीमध्ये केलेला आहे। या सगळ्या संख्यांचा समूह म्हणजे परिमेय संख्या। परिमेय संख्येची एक नवीन व्याख्या आपण यावर्षी शिकणार आहोत, ती म्हणजे m हा कोणताही पूर्णांक आणि n हा शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या मांडणीला आपण परिमेय संख्या असं म्हणतो। परिमेय संख्या नेमकं कशाला म्हणायचं हे पुन्हा एकदा मी सांगतो। m हा कोणताही पूर्णांक आणि n हा शून्येतर पूर्णांक असेल तर m/n या मांडणीला आपण परिमेय संख्या असं म्हणतो। परिमेय संख्या ज्या असतात त्या आपण या पद्धतीने लिहू शकतो। आता 5 ही परिमेय संख्या आहे। मग तुम्ही म्हणाल की याच्यामध्ये m कुठलं, n कुठलं, तर 5 ही संख्या आपणास 5/1 अशी लिहिता येते। या ठिकाणी लक्षात ठेवा, m ठिकाणी 5 आहे आणि n ठिकाणी 1 आहे, म्हणून 5 ही परिमेय संख्या आहे। मग समजा आपण एखादी संख्या या पद्धतीने लिहिली तर ही परिमेय संख्या होऊ शकते का? तर या ठिकाणी लक्षात ठेवा, n च्या ठिकाणी किती किंमत आहे, 0, आणि त्यामुळं लक्षात ठेवा 5/0 ही परिमेय संख्या नाही। या ठिकाणी n ची किंमत 0 पूर्णांक असायला पाहिजे, तरच तिथं या संख्येला आपण परिमेय संख्या असं म्हणतो। आता परिमेय संख्या संख्यारेषेवर दाखवणे हा भाग पण आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे। संख्यारेषा म्हणजे नेमकं काय, तर संख्याच्या निर्देशनासाठी जर तुम्ही एखादी रेषा दाखवत असाल, आता या ठिकाणी मी एक रेषा काढली, या ठिकाणी ही संख्यारेषा जी आहे तिला आरंभ बिंदू असतो आणि आरंभ बिंदूचा निर्देशक हा 0 असतो, लक्षात ठेवा। आरंभबिंदूपासून आपल्या उजव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या धन संख्या असतात,
आणि आरंभ बिंदूच्या डाव्या बाजूला ज्या संख्या असतात त्या ऋण संख्या असतात। तर अशा पद्धतीने सर्व पूर्णांक संख्या आणि परिमेय संख्या या आपल्याला संख्या रेषेवर दाखवता येतात। आता या ठिकाणी आपल्याला एक संख्या रेषा पुस्तकामध्ये दिलेली आहे। या संख्या रेषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी आरंभ बिंदू दाखवलेला आहे। आता या संख्या रेषावर 7/3, 2 आणि -2/3 या संख्या रेषा कशा दाखवायच्या याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। आता या ठिकाणी पहिली संख्या जी आहे ती 7/3 आपणास दाखवायची आहे। 7/3 म्हणजे 7 चा 3रा भाग। मग 7 चे 3 भाग समान केल्यानंतर आपल्याला किती मिळतं? तर 7 चे 3 भाग समान केल्यानंतर आपणास 7 × 1/3 म्हणून 0 च्या उजवीकडील प्रत्येक एककाचे 3 समान भाग करून 0 पासून 7वा बिंदू म्हणजे 7/3 ही संख्या दाखवता येईल आपल्याला। म्हणजे 7/3 म्हणजे 3 ने 7ला भागून आपल्याला 2.1/3 मिळतं। मग या पद्धतीने ही 2 ही संख्या या ठिकाणी पूर्ण होते आणि त्याच्यापुढं आपल्याला 3रा भाग म्हणजे 7/3 म्हणजे आपणास 7ला 3 ने भागून 3 × 1=3, 3×2=6 नंतर राहिलं किती 1 झालं किती 10 3×3=9 आणि नंतर पुन्हा 1च उरतं पुन्हा 10 होतं पुन्हा 3 ही संख्या येते। म्हणजे 3 ने जर 7ला भागलं तर आपलं उत्तर किती येतं? 2.333 या पद्धतीने येतं। मग हेच संख्या आपणाला जर परिमेय संख्या आपणास संख्या रेषेवर दाखवायची असेल तर 2 च्या पुढे 3 समान भाग करून त्यापैकी 1 भाग 2 च्या पुढे 3 समान भाग करून त्यापैकी 1 भाग म्हणजे आपली ही जी संख्या आहे ती संख्या या ठिकाणी आपल्याला आलेली दिसते। ठीक आहे, तर या पद्धतीनं तुम्हाला ही संख्या दाखवता येईल। आता दुसरी संख्या आहे ती म्हणजे 2। 2 ही संख्या कशी दाखवायची? तर तुम्हाला संख्या रेषेवरती तुम्हाला या ठिकाणी 2 दिसतं, या ठिकाणी 2 ही संख्या आपली या ठिकाणी आहे आणि त्यानंतर -2/3 म्हणजे तुम्ही -2 या संख्येचे 3 समान भाग केले तर तुम्हाला किती मिळतं? -2 चे समान 3 भाग केल्यास तुम्हाला जो भाग मिळतो तो म्हणजे 3×18 आणि नंतर 3×18 या पद्धतीनं तुम्हाला या 0 आणि -1 मध्ये 3 समान भाग केल्यानंतर जो तुमचा दुसरा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला ही संख्या आपल्याला लिहिता येते। ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या संख्या संख्या रेषेवर दाखवता येतील। आता अशा पद्धतीनं संख्या रेषेवर आपण दाखवू शकतो। यावर आधारित आपणास काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत, तर ती उदाहरणं आपण थोडक्यात बघूयात। पहिला प्रश्न जो आहे सराव संच 1.1 मध्ये ते म्हणजे संख्या रेषेवर पुढील परिमेय संख्या दाखवा। तर तुम्हाला यासाठी काय करावं लागेल? संख्या रेषा काढावी लागेल। संख्या रेषा काढल्यानंतर तुम्हाला आरंभ बिंदू
च्या डावीकडे आणि उजवीकडे काही संख्या घ्यावी लागतील, जसे की एक दोन वजा एक वजा दोन, या पद्धतीने तुम्ही तुम्हाला जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्या संख्या तुम्ही तिथे घेऊ शकता। आता पहिल्यांदा आपल्याला दाखवायचं आहे 3/2। आता 3/2 म्हणजे किती, तर 3/2, मग 3 ला 2 ने भागून उत्तर किती, 1.5। मग आता 1.5 कुठे येईल, तर 1 इथं आलं, ठीक आहे, 1 या ठिकाणी आलं, आणि पुढचं 0.5 म्हणजे 1 आणि 2 याच्यामधला बिंदू, या ठिकाणी तुमची 3/2 ही संख्या या ठिकाणी आली दिसेल। या पद्धतीनं तुम्ही ह्या संख्या रेशो दाखवू शकता। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे, त्या दुसऱ्या प्रश्नात आपणास सांगितलेलं आहे की दिलेल्या संख्या रेषा पाहून, किंवा इथं जी संख्या रेषा तुम्हाला पुस्तकात दिलेली आहे हे संख्या रेषा पाहून तुम्ही काय करू शकता, तर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची तुम्हाला। आता पहिला जो प्रश्न आहे तो आहे बी बिंदू हा कोणती परिमेय संख्या दर्शवतो। आता तुम्हाला या ठिकाणी संख्या तर दिसत नाही आहे, मग तुम्ही शोधणार कशी बी बिंदू कुठली संख्या दर्शवतो हे शोधणार कसं तुम्ही, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल, बीच्या अगोदर किती आहे, बीच्या अगोदर 2 आहे, तर बीपासून एपर्यंत किती भाग झाले आहेत, तर बीपासून एपर्यंत एकूण 1, 2, 3 आणि 4 भाग झाले आहेत। मग बीचा निर्देशक किती आहे, दुसरा आहे, दुसरा भाग आहे, मग तुम्हाला ही संख्या दाखवताना कशी दाखवता येईल, तर ही संख्या बीचा निर्देशक तुम्हाला सांगता येईल 2.5, किंवा तेच तुम्ही असे लिहू शकता वजा 5/2 या पद्धतीनं, किंवा वजा 2.5 किंवा वजा 5/2 या पद्धतीनं तुम्हाला या बी बिंदूचा निर्देशक तुम्हाला सांगता येईल। आता दुसरा जो प्रश्न आहे तो आहे 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे। आता एक कुठं आहे, इथं आहे, एक इथं आहे, आणि त्याच्या पुढं 3/4 हा भाग कुठे येतो, तर 3/4 हा भाग या ठिकाणी तुमचा सी या ठिकाणी येतो, म्हणजे 3/4 म्हणजे 3 चे 4 भाग, 3 चे 4 भाग म्हणजेच तुमचा या ठिकाणी 4 पैकी 3 भाग या ठिकाणी तुमचा सी बिंदू येतो, लक्षात ठेवा। मग हे एकूण 1, 2, 3, 4 भाग आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला सी हा बिंदू तिसऱ्या भागावर मिळतो, म्हणून 3 चे 4 भाग असताना या ठिकाणी तुम्ही उत्तर लिहू शकता 1.3/4 ही संख्या सी बिंदूने दाखवली जाते। अशा पद्धतीनं तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे डी या बिंदूने 5/2 ही परिमेय संख्या दाखवली आहे। डी बघा, डी बिंदू तुमचा इथं आहे, तर हे विधान सत्य आहे की असत्य आहे, तर हे विधान आपणास सत्य आहे असं सांगावं लागेल, कारण 5 ला 2 ने भागून उत्तर किती मिळतं तुमचं, 2.5 आणि या ठिकाणी 2.5 आहे, डी बिंदूच्या ठिकाणी किती आहे, 2.5, किंवा तेच आपण 5/2 असं दाखवू शकतो, ठीक आहे। तर अशा पद्धतीनं आपला पहिला सराव संच या ठिकाणी पूर्ण झालेला आहे। आज आपण एवढं शिकणार आहोत, व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत हा सराव संच व्यवस्थित सोडवायचा आहे। सराव संच सोडवण्यापूर्वी तुम्ही इथं जे काय आपण शिकलो, नैसर्गिक संख्या कशाला म्हणायचं, पूर्ण संख्या कशाला म्हणायचं, पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं, परिमेय संख्या कशाला म्हणायचं, परिमेय संख्येची व्याख्या काय आहे, ह्या सर्व गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत। त्यानंतर तुम्ही परिमेय संख्या संख्या रेषेवर कशा दाखवतात
हे सगळं लक्षात घ्यायचं आहे तुम्ही। हा सर्व भाग व्यवस्थित वाचून नंतर तुम्ही काय करायचं आहे, हा सराव संच या ठिकाणी सोडवायचा आहे। सराव संच छोटा आहे, पहिल्या प्रश्नात तुम्हाला चार उदाहरणं सोडवायची आहेत, ती संख्या रेषा तुम्हाला काढून तिथं ह्या संख्या रेषेवरती ह्या परिमेय संख्या दाखवायच्या आहेत। लक्षात ठेवा, प्रत्येक परिमेय संख्या दाखवताना, आता समजा या ठिकाणी तुम्हाला 1310 ही परिमेय संख्या दाखवायची असेल, तर 1310 दाखवताना तुम्हाला 10 ने 13 भागायचं आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर किती येणार आहे, 1.3। 1.3 कुठे येतं, तर ह्या संख्या रेषेच्या सहाय्याने मी सांगू शकतो तुम्हाला 1.3 तुमचं या ठिकाणी येईल। तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व संख्या संख्या रेषेवर दाखवायच्या आहेत पहिल्या प्रश्नामध्ये, त्यासाठी 4 संख्या रेषा स्वतंत्र काढायच्या। दुसऱ्या प्रश्नात तुम्हाला फक्त आकृती काढायची या ठिकाणी, आणि आकृती काढून एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे। एकूण तुम्हाला या ठिकाणी 2-3 प्रश्न विचारले, त्या 3 प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची आहेत, आणि याचा फोटो मला माझ्या वैयक्तिक नंबरवरती पाठवायचा आहे। आपण या ठिकाणी थांबूयात, धन्यवाद।